दुर्गराज रायगडाची माहिती. 12व्या शतकामध्ये मराठा पाळेघर गडाचा मालक झाला. 14व्या शतकामध्ये विजयनगर साम्राज्याचा मांडलिक म्हणून मराठा पाळेघराची सत्ता आली. 1426 ला मराठा पाळेघर बहामनी राजवटीचा मांडलिक झाला आणि 1479 ला गड अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. 1479 ते 1636 पर्यंत हा गड निजामशाहीच्या ताब्यात राहिला, पण 1636 ला निजामशाही नष्ट झाली आणि शहाजीराजे आदिलशाहीत समाविष्ट झाले. गडावर जावळीच्या मोऱ्यांचा अंमल बसला. 6 एप्रिल 1656 शिवरायांनी मोऱ्यांची सत्ता नष्ट करून गड ताब्यात घेतला. 1667 ला शिवरायांच्या राजकीय हालचाली रायगडावरून चालू झाल्या. 1670 ला सुरतेची दुसरी लूट करून शिवराय रायगडावर परतले, तर 1672 ला रायगडावरील बांधकामासाठी 50,000 होऊन शिवरायांनी मंजूर केले आणि 1673 ला हिरकणी बुरुज बांधून झाला. 18 मार्च 1674 ला राणी काशीबाई साहेब यांचे गडावरती निधन झाले, तर मे 1674 ला हंबीररावांना गडावर सेनापती पद बहाल केलं गेलं. 6 जून 1674 शिवराजाभिषेक रायगडावर संपन्न झाला आणि 1676 ला दक्षिण दिग्विजयासाठी गडावरून राजेंचे प्रस्थान झाले. 1678 यशस्वी होऊन गडावर परत आले आणि 1680 ला युवराज राजारामांचा विवाह दिवंगत सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी झाला, तर 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचे महानिर्वाण झाले. 20 जुलै 1680 संभाजी महाराजांचा गडावर राजाभिषेक झाला, तर 9 फेब्रुवारी 1689 ला राजाराम महाराज सिंहासनाधिष्ठित झाले. मार्च 1689 मोगलांचा गडाला वेढा पडला आणि 3 नोव्हेंबर 1689 ला गड मोगलांच्या ताब्यात गेला. 1707 ते 1733 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी गड सिद्धीच्या ताब्यात दिला. जून 1733 ला छत्रपती शाहू महाराजांनी गड स्वराज्यात घेतला, पण तब्बल 40 वर्षांनंतर 1773 ला नारायणराव पेशवे यांचा गडावर ताबा आला. 1818 ला गडावर इंग्रजांचा हल्ला झाला आणि गड ताब्यात घेऊन इंग्रजांनी गडावर जाळपोड मोडतोड सुरू करून गड उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. 1885 ला जवळपास 70 वर्षांच्या खंडानंतर महात्मा फुले गडावर येणारे पहिले प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि 1926 ला शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. 1947 ला गड स्वतंत्र भारतात समाविष्ट.